एनटीएससी अर्थात नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन या अंतर्गत बुद्धिमत्ता हा जो विषय आहे या विषयातला मनोरा हा जो घटक आहे हा मनोरा घटकावर आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी तुमच्या मनामध्ये साहजिकच प्रश्न निर्माण होत असे की या मनोरा घटकाला किती वेटेज प्रश्नपत्रिकेमध्ये असेल किंवा किती गुणांसाठी त्या मनोऱ्यावर आधारित प्रश्न जे आहेत ते विचारले जात असतील. तर साधारणपणे दोन मनोरे हे प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जातात आणि एका मनोऱ्यावर आधारित तीन प्रश्न असे एकूण सहा गुणांचा हा मनोरा जो घटक आहे तो आपल्या बुद्धिमत्ता या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय रंजक आनंददायी आणि हमखास गुण मिळवून देणारा हा घटक आहे. या घटकाकडे आपल्याला डोळसपणे पाहावं लागेल. प्रामुख्याने मनोऱ्याला आपण पिरॅमिड असं संबोधतो आणि त्यामध्ये दिलेल्या रचना त्याच्यामधला सहसंबंध क्रमसंबंध या अनुषंगाने त्यावर प्रश्न असतात. मी इतक्यातच तुम्हाला सांगितलं की सहा गुणांचा हा प्रश्न आहे. हमखास आपल्याला सहा गुण मिळत असतात आणि मग या मनोऱ्यावर आधारित जे घटक किंवा जे प्रश्न आहेत त्यांचा आणि त्या प्रश्नांचा सराव आपण या पाठामध्ये आज चर्चेले जाणार आहे. चला तर मग बघूया मनोरा आणि मनोऱ्यावर आधारित काही प्रश्न.